गुराव एका अष्टपैलू खेळाडू सामोरा फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल। पहिले षटक पावर प्ले चा षटक असेल, हाताळण्यासाठी सज्ज होईल कौशल गुराव। पहिला चेंडू दिशा दिले, एक डाव तर मिळेल, एकेरी डाव धाव फलकावरती येईल आणि या एकेरी डावेच्या मदतीने अकाउंट चालू होईल ते ओळे संघाचं। एक या अंकावरती धावसंख्या पोहोचेल। पहिला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, दिशा दिली आणि या चेंडूवरती पहिली वहिली धाव जमा केली फलंदाजाने आपल्या अकाउंट मध्ये आणि एकेरी डावीच्या सहाय्याने इथे मात्र सावध सुरुवात करत असताना कौशल गुराव खूप चांगला गोलंदाज आहे। तर ओळे संघ दोन धावाची पेनल्टी घेऊन मैदानामध्ये खेळत आहे। यावेळी चांगला फटका आहे, प्रॉपर टाइमिंग पाहायला मिळतंय आणि बघता बघता हा चेंडू सीमारेषेपलीकडे निघून जातोय। सहा धावेसाठी आलेला दुसऱ्या चेंडूवरती संघर्षमय हा षटकार पाहायला मिळतोय आणि ओळे संघ सांगतोय की जरी तुम्ही कर्जतचे वाघ असाल तरी आम्ही सुद्धा पनवेलच्या ढाणे वाघ आहोत, जशा तसे उत्तर देण्यासाठी आम्ही नक्कीच या मैदानामध्ये आलो आहोत, आम्ही का लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत आलो आहोत हेच या दुसऱ्या चेंडूवरती सांगत असताना। याही वेळेस चांगला फटका आहे, चेंडू हवाई सफर करत निघून जाईल सीमारेषे पलीकडे, हा येतोय दर्जेदार धमाकेदार षटकार। नक्कीच खूप चांगला संघ आहे हा पनवेल मधून। प्रयत्नाचे बीज पेरले की यशाचा वृक्ष नक्कीच बहरतो आणि त्याचा गोडवा तुम्हाला नक्कीच चाखायला मिळतो। इथे तेच बी हा फलंदाज पेरतोय आणि इथे यशाचा गोडवा या फलंदाजाला चाखायला मिळतोय। दोन चेंडूवरती दोन षटकार पाहायला मिळतात। हॅट्रिकसाठी संधी असेल, सामोरा संघ तू सुद्धा तेवढाच जबरदस्त आहे कौशल गुरव याच्यावरती मात्र दडपण आलंय। दोन चेंडूवरती दोन षटकार, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, अगदी ब्लॉक होलचा वापर या चेंडूवरती गोलंदाजाने केला आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव आले आणि या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 14 या अंकावरती। बिनबाद 14 पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र चांगली सुरुवात करत असताना ही सलामीची जोडी दोन धावीची पेनल्टी घेऊन मैदानामध्ये खेळत असताना। तर गुंडगेगावचे जावई दादू दरेकर सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन व्हायचं आहे। तर आलेल्या सर्वच मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वर्गीय कमलाकर शिंदे अण्णा स्मृतीचषक 2022 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय। फक्त क्लिक केलंय, दिशा दिलीय चेंडूला, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलणार फेकणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत। चांगलं इंस्ट्रक्शन पाहायला मिळतंय, अगदी महेंद्रसिंग धोनीची आठवण केली कारण महेंद्रसिंग धोनीच्या जेव्हा जेव्हा हातामध्ये चेंडू येतोय तेव्हा तेव्हा मात्र त्याने खूप वेळा आपण पाहिलं असेल की अशाच प्रकारे रनआउट होताना पाहिलंय, तर महेंद्रसिंग धोनीची थोडीशी आठवण करून दिली या कडाव संघाच्या विकेट किपर याने। तर पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा येत आहेत त्या बिनबाद 16। तर जाऊया डीजे कडे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी। दरेकर साहेबांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, 16 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय। चांगली सुरुवात ज्याची गरज होती ओळी संघाला ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर नौका गोलंदाज असेल पळसधरी गावाकडनं, गोलंदाजी मार्कवर भावेश। पहिल्या षटकाचा विचार केला तर कौशल याला 16 धावा आल्या। आता दुसऱ्या षटकामध्ये पाहूया त्याच पद्धतीने धावसंख्या पुढे सरकेल की या षटकामध्ये कुठेतरी या दोन फलंदाजांना रोखण्याचं कार्य केलं जाईल या गोलंदाजा मार्फत। पहिल्या चेंडू मात्र एक धाव तर या चेंडूवरती येईल
थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु अवंतर धाव मात्र मिळत नाहीये. या एकेरी दाबीच्या मदतीने 17 या अंकावरती ओवळे संघ पुढे सरकला जातोय. 17 आणि 17 हे समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु पाहूया आतापर्यंत विचार केला तर या 7 चेंडूमध्ये कडाव संघावरती थोडं खतरा आपल्याला दिसतोय, कारण चांगली सुरुवात 7 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 17 धावा आहेत धाव फलकावरती, चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, अगदी लो फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्यात आला नाही आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता आणि बॅट आणि चेंडूचा ज्या प्रकारे संपर्क व्हायला हवा होता तो संपर्क या चेंडूवरती झाला नाही आहे. मात्र एक धाव याही चेंडूवरती आली आणि या एकेरी दावेच्या मदतीने धावसंख्या 18 या अंकावरती आता पोहोचली जाते. बिनबाद 18 सावध सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारी ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला तर दादा संघ म्हणून ओळख जात आहेत आपल्या आपल्या विभागामध्ये. यावेळेस फक्त दिशा दिले एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, फुटबॉलचा खेळ थोडासा पाहायला मिळाला आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. जिथे वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु दोन धावा मात्र रोखण्यात यश आलं क्षेत्ररक्षकाला आणि या दोन धावेच्या बरोबरीने धावसंख्या 20 या अंकावरती पोहोचली जाते. दुसरे षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये दोन षटकार आले होते, परंतु या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखलंय, ज्यांची नजर चेंडूवरती स्थिरावले, परंतु चांगली गोलंदाजी. यावेळेस दुधारी तलवारचा वापर, फलंदाज मात्र बाद होतोय, खराब फटका पाहायला मिळतोय. अरे भाऊ, समोर पडलेले बोलव आणि डुकर वागरीत पडलेले डुकराव जर बघून वार ना केला ना का तुमचाच गेम होतो. चांगला बॉल होता, परंतु त्यावरती खरा फटका पाहायला मिळाला, तो दुधारी तलवारचा वापर इथे पाहायला मिळाला. वीस धावा धाव फलकावरती पाहतोय, खरा फटका, चांगली सुरुवात होती, परंतु कुठेतरी अति गायी संकटात नाही, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये भाविशा गोलंदाजाने चांगली गोलंदाजी चालली होती मैदानामध्ये, फलंदाजावरती दडपण वाढलं होतं आणि कुठेतरी चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज गेला आणि तिथेच फलंदाजाच्या पारीचा अंत झाला. दुधारी तलवारचा वापर केला आणि तिथेच फटका फसला. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल राजेंद्र. खूपच उजवाईष्टीच्या बाहेर चेंडू पडतोय, पंच सांगतात की खराब लाईन आहे, खराब दिशा आहे, स्वेर चेंडूचा मारा होतोय. अवांतर धाव मिळले जाईल एकेरी दाबीच्या मदतीने 21 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाईल. पुन्हा एकदा खराब लाईन, खराब दिशा, पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा मारा होतोय. आतापर्यंत कौतुक करत होतो आम्ही या गोलंदाजाचं, कारण 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले होते, परंतु 2 चेंडू इथे खराब फेकी करतोय हा गोलंदाज आणि अवांतर धाबा देत असताना ओळे संघाला. याही वेळेत चांगला चेंडू आहे, एक धाव तर मिळेल एकेरी दाबीच्या मदतीने. दुसऱ्या दाबीचा प्रयत्न होतोय का पाहूया, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कडाव संघाकडनं आणि एकेरी दाबीवर इथे समाधान मानतोय कडा ओवळे संघ आणि एकेरी दाबीच्या मदतीने 23 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते. पहिल्या षटकामध्ये खूप धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. टप्पा योग्य आहे, लाईन योग्य आहे आणि खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत. याही वेळेस खराब टप्प्यावरती चेंडू, पंच आमच्याकडे वळले त्याने सांगतात हा स्वेर चेंडू आहे, वेगावर नियंत्रण नाहीये म्हणून दुर्घटना घडली. स्वेर चेंडूचा मारा होतोय, अवंतर धाव मिळले जाते आणि अवंतर धावीच्या मदतीने 24 धावा येतात धाव फलकावरती. हा तेच बोलतोय.
इथे मात्र चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलचा वापर केला, यॉर्क पद्धतीचा चेंडू होता। पंच सांगतात की बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एकेरी दाबीच्या मदतीने धावसंख्या 25 या अंकावरती पोहोचली जाते। दोन षटकाचा खेळ समाप्त होत आहे आणि दोन षटकानंतर 25 धावा आहेत। तर जाऊया आपण डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी। तर 25 धावा आपण पाहतोय, प्रथम फलंदाजी करत असताना संघ अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, दोन धावांची पेनल्टी घेऊन मैदानामध्ये उतरला आहे हा संघ। आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये नक्कीच चांगली धावसंख्या करावी लागेल। या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा कडाव संघाला समोर अजूनही जमा करावे लागतील उर्वरित 12 चेंडूमध्ये, कारण कडाव संघाचा विचार केला तर खूप खोलवरती फलंदाजी आहे या संघामध्ये। जयचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने फटकावलाय, परंतु कुशल गुरव चेंडू खाली येत आहेत आणि चेंडूला मात्र गॅदर करतात। इथे अजून एक फलंदाजाच्या पारीचा अंत होईल आणि फलंदाजाला इथे परतावं लागेल ते तंबूच्या असऱ्याला। तर दुसरं विकेट येईल तंबूच्या असऱ्याला, खराब फटका होता, चेंडू मात्र समोर मिळाला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि इथे फलंदाजाच्या पारीचा अंत झाला। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल, स्वप्नील, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील जाईल। दोन्ही चांगले संघ आहेत आपल्या आपल्या विभागामध्ये, दादा संघ म्हणून दोन्ही संघांकडे पाहिलं जातं। नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील, थोडीशी खराब अवस्था आहे, 2:25 आहे धावफलकावरती धावा। या मैदानाचा विचार केला तर या मैदानामध्ये 60-65 धावा आपण होताना पाहिलेत 4 ओव्हर मध्ये। पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा गोलंदाजाने टाकला, याही चेंडूवरती फक्त आणि फक्त एक धाव येत असताना आणि एकेरी दाबीच्या मदतीने धावसंख्या 26 या अंकावरती पोहोचली जाईल। खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत कडाव संघाकडनं। पहिलं षटक जर सोडलं तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली, त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय। फलंदाजांना मात्र जखडून ठेवण्यात यश येते ते कडाव संघाच्या या गोलंदाजांना। पुन्हा एकदा चांगला फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त आणि फक्त खराब फिल्डिंग पाहायला मिळते। दोन धावा पूर्ण होत आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते आणि 3 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ते 29 या अंकावरती। चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु खराब फेकी पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर झालं 3 धावेमध्ये आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ते 29 या अंकावरती। पहिलं सत्र मार्गस्थ आहे
आजच्या दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर दुसऱ्या दिवसामधली ही चौथी मॅच आपण पाहतोय। पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा गोलंदाजाने टाकलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे येत आहेत, खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण काय घडतंय मैदानामध्ये। तर वागूर फाडून डुकार फरार येतो इथे चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ते आता 33 या अंकावरती। 33 धावा आहे दाफलकावरती, तिसरं षटक मार्गस्थ आहे। फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू मात्र थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ सीमारेषेपार। नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा आणि त्यावरती आलेला हा एक षटकार पाहायला मिळतोय। अशा प्रकारे 7 धावा मिळतील आणि या 7 धावेच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचली जाते ती 40 या अंकावरती। 40 धावा आपण दाफलकावरती पाहतोय। या ठिकाणी रायगड असोसिएशनचे समितीचे अध्यक्ष सन्मान्य आमचे राकेशजी गायकवाड साहेबांचं आगमन झालं। मी साहेबांना विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं। रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य राकेशजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं। मी साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं। तर भीमर चेंडू पाहिला, एक भीमर तर आलाय, दुसरा भीमर जर आला तर नक्कीच। यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फ्री हिटचा चेंडू होता, फलंदाजाला त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये। आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगताय करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। तिसरं षटक मार्गस्थ आहे, चांगली सुरुवात आहे। उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू, पंच सांगतात की खराब लाईन आहे, खराब दिशा आहे, आणि अवांतर धाव या चेंडूवरती येईल। अवांतर धावीच्या मदतीने धावसंख्या 41 या अंकावरती पोहोचली जाईल। यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अगदी व्हाइट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय। या चेंडूवरती एक धाव येईल आणि एकेरी धावीच्या मदतीने धावफलकावरती धावा येतील त्या 42। 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 42। आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि या अंतिम षटकामध्ये 20 ते 22 धावा जर का आल्या तर मात्र सामना दुसऱ्या सत्रामध्ये कडाव संघाला एक मोठं आव्हान असेल। परंतु त्या जर या 22 ते 20 धावा करायच्या असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये थांबावं लागेल आणि चांगली फटकेबाजी करावी लागेल, तरच या धावा 20 ते 22 या अंतिम षटकामध्ये येतील। कारण कडाव संघाकडे खोलवरची फलंदाजी आहे, चांगली फलंदाजी फळी आहे या संघाकडे, आणि त्यांना जर आव्हान द्यायचं असेल तर मात्र चांगली धावसंख्या 60 पुढे धावसंख्या रचावीच लागेल। तर अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल, कडाव संघाकडनं गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्कवर सचिन पवार। पळजरी गावाकडनं सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। धावफलकाचा विचार केला तर आतापर्यंत 42 धावा आहेत, 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय। पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला जातोय गोलंदाजा मार्फत, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इथे आणि रूपांतर मात्र 4 धावेमध्ये होतोय। अगदी समोर चेंडू होता परंतु
अगदी महत्त्वाच्या क्षणी चेंडूने मात्र उसळे घेतले आणि बघता बघता चेंडू सीमारेषे पार निघून गेला। या चेंडूवरती आलेला हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल फलंदाजासाठी। या चार धावेच्या मदतीने 46 या अंकावरती धावसंख्या पोहोचली जाते। याही वेळेत चांगला चेंडू पाहायला मिळतोय, एक धाव तर मिळेल। एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, इथे रनआउटचे संधी असेल। दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 48 या अंकावरती। या चौथ्या षटकाचा विचार केला तर अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी असेल। उर्वरित चार चेंडू मध्ये एक ते दोन मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या होईल आणि जवळजवळ 60 पर्यंत उर्वे संघ हा पोहोचला जाईल। त्यासाठी या फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल। दोन चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने टाकलेत आणि या दोन चेंडूचा विचार केला तर 6 धावा आतापर्यंत खर्च करतोय। उर्वरित चार चेंडू पहिले सत्र मार्गस्थ आहे। फुलटा चेंडू होता, त्याला मात्र पाठवलंय सीमारेषे पार। येतोय हा दर्जेदार, धमाकेदार आणि दहशत निर्माण करणारा षटकार। या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती आता 54 या अंकावरती। तीन चेंडूचा खेळ बाकी असेल, 54 धावा धावफलकावरती आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका आहे, आता मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि मात्र इथे फलंदाजाच्या पारीचा अंत होईल। चौथ्या तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर चौथा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला आणि इथे फलंदाजाने आपला जीव गमावला। तर
गोड आवाज मयूर कांबळे सरांना। आता जीवाला सन्मान्य राकेश जी गायकवाड यांचा संघ आहे आणि त्यांना फाइट करतात शिवशक्ती कडाव जो कर्जत विभागामधील दादा संघ आहे। आणि चला तानाजी आपण या जेवण करून घ्या। असा पहिला पंच मी बघितलाय की जो सलग सलग पंचांची कामगिरी करतोय। चला या आपण तानाजी कडू या आपण या आपण आणि भोजन करून घ्या कारण उन्हाचा तडाखा फार आहे आणि अशा वेळेस आपण बघतो आयोजक त्यांची काळजी घेतात। सो टार्गेट सेट करण्यात आले 24 बॉल मध्ये आपण बघतोय 53 धावा संख्येचं पेनल्टी पकडली त्यामध्ये म्हणजे 53 धावा बनवायचे 24 बॉल मध्ये। कडाव टीम सातत्याने आपण बघतोय आपला तालुका सोडून जर कर्जत विभागामधील कोणती टीम बाहेर खेळत असेल ना तर ती शिवशक्ती कडाव। या वर्षी आपण बघितलं पनवेल मध्ये जाऊन कौशल गुरवला मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील मिळाली आहे। एक चांगली टीम आणि त्यांना आता टार्गेट पूर्ण करायचे 24 बॉल मध्ये 53 चा। चांगली स्पर्धा आपण बघतोय स्वर्गवासी कैलासवासी श्री कमलाकर शिंदे आमचे सर्वांचे लाडके अण्णा आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा। जरी पहिलं पर्व असेल ना तरी मी म्हणेन एक चांगलं आयोजन आणि तितकंच चांगलं नियोजन शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा या गुणगे समजाई गुणगे यांच्या वतीने ही आयोजित केली आहे। प्रत्येकाची मेहनत आहे या स्पर्धेसाठी। मग समीर शिंदे असेल त्यानंतर प्रज्योत घोसाळकर असेल रोहित विश्वास असेल प्रज्वल असेल त्यानंतर आमचे नारायण सुर्वे असतील या सगळ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि त्या सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत करूया। सगळीकडे बघवे झेंडे अगदी मानाने डबलतायत फडकतायत शिवसेनेची निशाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वज अगदी सन्मानाने फडकतायत। आणि आमच्या व्यासपीठावरती गुणगे गावचे लाडके जावई दादू दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो किशोर चालके यांना की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करावा। दादू दरेकर यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय गुणगे गावचे लाडके जावई। चला तानाजी आपण या आणि जेवण करून घ्या। या मॅचनंतर जे जेवण करणार आहेत अशा आम्हाला सूचना करतायत। सो आपण त्यांच्या समवेत कोल्ड्रिंक घेऊन तरी जा कारण त्यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी आपण बघतोय अगदी सकाळपासून। कालच्या दिवसामध्ये देखील चांगली पंचांची कामगिरी या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये देखील तानाजीकडून एक लेजंड क्रिकेटर आहेत कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचे आणि ते आपण बघते पंच म्हणून या स्पर्धेला आम्हाला लाभलेत त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया। सनी भगत आणखी एक चांगला कर्णधार आणि एक चांगला खेळाडू आहे कर्जत टेनिस बॉल क्रिकेटमधला आणि तो आपण बघतोय पंचाच्या भूमिकेत। दोघांचं हार्दिक स्वागत आपण करूया। 24 बॉल मध्ये आता धावा बनवायचे ते 53 आणि कडाव टीमची सलामीची जोडी कौशल गुरव आणि आपण बघतोय कल्पेश सालुंके अशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये आता रवाना झाली आहे।
एका बाजूने आपण बघतो या वर्षी पनवेल मध्ये जाऊन आपल्या नावाचं वर्चस्व दाखवणारी ही टीम आणि त्यांना पनवेलच्या टीमच्या विरोधामध्ये अगदी पनवेल विभागामधून जे आपण बघतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत राकेश भाई गायकवाड यांच्या टीम समोर धावा बनवायचे त्या 53 ट्वेल्थ पण पाठवा ओवले टीम. सो बॉलिंग मार्क वरती येतोय राजेंद्र लॉन्ग ऑफ आणि मिड विकेट कौशल साठी पहिला चेंडू आणि इथे डाउन द विकेट स्ट्रेट डाउन द ग्राउंड षटकार मात्र येतोय आणि या 6 धाव संख्येच्या सहाय्याने आता धाव फलकावरती कडाव टीमची धाव संख्या बघायला मिळते 6. हा चेंडू देखील खराब बघायला मिळतोय लाईन चेक केली पंचांनी दंडित केलं आणि आणखी एक अवांतर स्वरूपाची सिंगल ऍड होती धाव फलक जाऊन पोहोचेल ते एकूण 9 या आकड्यावरती आणि नवीन बॅट्समन इंटर झालाय प्रकाश बदे. आणखी एक चांगला चेंडू स्विंगिंग यॉर्कर बघायला मिळाला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय तो कल्पेश सालुंकेचा आणि आणखी एक निर्धाव चेंडू बघायला मिळतो या षटकामधला एक चांगली कमबॅक आपण बघतोय आता पहिल्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर एक कमबॅक करणारी गोलंदाजी राजेंद्रची आपल्याला या ओवले टीमसाठी बघायला मिळते. आणखी एक स्विंगिंग यॉर्कर फुल्लर लेनचे चेंडू सातत्याने आपल्याला बघायला मिळतात राजेंद्रचे आणि आणखी एक निर्धाव चेंडू बघायला मिळते 53 टार्गेट आहे समोर शिवशक्ती कडाव टीमचा आणि ते टार्गेट पूर्ण करताना सुरुवात अप्रतिम झाली आहे परंतु इथे कमबॅक केलंय ते गोलंदाजाने 4 बॉलचा खेळ समाप्त झाला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक पीवनचा षटक 2 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर आणखी एक वाईट बॉल या षटकामधला तब्बल 4th वाईट बॉल टाकला एक खराब गोलंदाजी म्हणजे चेंडू चांगले जरूर टाकले त्या गोलंदाजाने परंतु एक टप्प्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही आणि त्याचंच कारण की काय आणखी एक वाईट बॉलची धाव इथे ऍड होती शिवशक्ती टीमच्या स्कोर कार्डमध्ये धाव फलक जाऊन पोहोचलंय ते एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळते फुटवर्कचा वापर केला नाहीये कल्पेश सालुंके आणि इथे निर्धाव बॉलची समाप्ती होती आहे आणि या निर्धाव बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण आपण बघतोय 10 आकड्यावरती 5 बॉलचा खेळ संपलाय 10 धावा धाव फलकावरती 53 धाव संख्येचा टार्गेट डिफेंड करतोय आर्या 11 ओवळे. चांगला बॉल पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि परततोय कल्पेश सालुंके आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात आपण बघतोय एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 आकड्यावरती 18 बॉलमध्ये आता बनवायचे त्या 43 18 बॉल 43 धावसंख्येची गरज
या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि ही पहिल्या राऊंडची अंतिम लढत सुरू आहे. एका बाजूला पनवेल विभागामधून आलेला संघ आपण बघतोय, आर्या इलेव्हन ओळे जरी हुशारने या मैदानावरती दाखल झाला, जरी चांगली गोलंदाजी आपण बघितली ती कडाव टीमची, तरी 53 पर्यंत त्यांनी मजल मारली आणि त्या 53 धावा डिफेंड करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 10 धावा धावफलकावरती आणि आता 18 बॉलमध्ये 43 धावा संख्येची गरज असेल ती शिवशक्ती कडाव टीमला. आयोजक आम्हाला सूचना करतात की यानंतरचे होणारे सामने हे 3 षटकांचे असतील, याची प्रत्येक टीमने नोंद घ्या. बदलापूर टीम आपला कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्ट करण्यासाठी त्वरित पाठवा, कारण यानंतर तुमची मॅच आहे. बदलापूर टीम आपला कॅप्टन आपण त्वरित पाठवा. तर पहिलं षटक संपले, 10 धावा धाव फलकावरती, बॉलिंग मार्कवरती बदल होतोय आणि बॉलिंग करण्यासाठी येतोय तो गोलंदाजी मार्कवरती. तर आदरणीय कर्जत नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय उमेशजी गायकवाड साहेब यांचे इथे शुभ आगमन झालंय. जे दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालंय ते त्यांच्याच माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय आणि साहेबांचं मी स्वर्गीय कमलाकर शिंदे यांना चषक स्मृती चषक 2022 मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. राकेश गायकर गोलंदाजी मार्क वरती आणि इथे लॉंगॉन सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. प्रकाश बदेच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धाव फलक जाऊन आता पोहोचतोय. ते एकूण 16 आकड्यावरती. पाहुण्यांचं स्वागत केलंय षटकाराने. धन्यवाद डीजे. लॉंग ऑफला चेंडू स्टीअर केलाय, वाडीश लॉंग ऑफला चेंडू जातोय. या चेंडूवरती मिलते बघते आपण एक धाव प्रकाशला आणि या एका धाव संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय. ते एकूण 17 आकड्यावरती. साहेबांच्या माहितीसाठी एका बाजूला पनवेल विभागामधून दाखल झालेली आर्या इलेव्हन ओळे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय याच विभागामधील कर्जत तालुक्यामधील एक दादा संघ, तो म्हणजे शिवशक्ती कडाव. एक चांगली फाईट. 17 वरती जाऊन पोहोचलाय शिवशक्ती कडाव. 53 चा टार्गेट आहे. फुलर लेनचा बॉल यॉर्क झाला, कल्पेशला मिळते या चेंडूवरती लॉंग ऑफला. ही सिंगल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत नाहीये आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचतोय. ते 18 आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. फॉर्च्युन इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी 188 देशामध्ये पोहोचली जाते. एक चांगलं टेलिकास्ट हा चेंडू आणि इथे आणखी एक डाऊन द ग्राउंड लागलाय. एक चांगला फटका प्रकाश बदेच्या बॅट मधून आणि इथे धावा मिळतायत. पंचांचा इशारा अपेक्षित आहे आणि हा चौकार. आणि हा प्रकाश बदेच्या बॅट मधून एक चांगली बॅटिंग सुरू आहे कडाव टीम साठी आणि या 4 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल जाऊन पोहोचली आहे ती 22 आकड्यावरती. 22 धावा धाव फलकावरती येत आहेत. शॉर्ट पिच बॉल, चांगला स्क्वेअर कटचा फटका, सुपर कव्हरला फिल्डर आहे डीप मध्ये. एक सिंगल कम्प्लीट झाली आहे प्रकाश बदेच्या माध्यमातून आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न प्रकाश करतोय नॉन स्ट्रायकर एंडला आणि इथे पॉपिंग क्रीज मध्ये कल्पेश सालुंके देखील पोहोचलाय. म्हणजे 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धावसंख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 24 आकड्यावरती. शेवटचा आणखी एक बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. या इनिंग मध्ये आपण बघतोय एक चौकार, 2 षटकार आलेत, एक्स्ट्राच्या 4 सिंगल देखील आल्यात. प्रकाश बदे 4 बॉल फेस केले, 13 वरती खेळतोय. कल्पेश सालुंके थोडासा धीमा चाललाय, 1 धावसंख्येवरती तो खेळतोय. शांत क्रिकेट दाखवतोय या मॅच मध्ये. धाव फलक 24.
शॉर्ट पिच बॉल पुलचा फटका आणि चेंडू जाते फाइन लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि आणखी एक येतोय प्रकाश बदेच्या बॅट मधून चौकार। अशा पद्धतीने दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती आणि दोन ओव्हर मध्ये आता विजयासाठी गरज असेल ती एकूण 25 धाव संख्येची O2 DJ। बारा बॉल 25 बॉलिंग मार्क वरती आता बदल होतोय आणि बॉलिंग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंड कडून येतोय मयूर गायकवाड। मयूर गायकवाडला आता इन्व्हाइट केलंय। शेवटच्या ओव्हर पेक्षा हे षटक फार निर्णायक आहे आणि या षटकामध्ये राकेश गायकवाड यांनी आमंत्रित केलंय एका यंगस्टरकडे, ही जबाबदारी मात्र सोपवली आहे। चांगला परफॉर्मन्स या वर्षी राहिला या टीमचा। आर्या 11 ओवळे जी पनवेल विभागामधून या ठिकाणी दाखल झाली आहे। रायगड टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड यांची ही टीम आपण बघतोय आणि 12 बॉल मध्ये आता त्यांना डिफेंड करायचे त्या 25। स्ट्रायकर एंडला कल्पेश सालुंके, नॉन स्ट्रायकर एंडला आपण बघतोय प्रकाश बदे जो 17 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय। एक षटकार दोन चौकार त्याच्या बॅट मधून विस्फोटक इनिंग अद्याप त्याने पेश केली आहे आणि आता 12 बॉल मध्ये बनवायचे त्या 25। फिल्डिंग मध्ये चेंज, सुपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, सर्कल मध्ये आपण बघते कव्हर, गली, फाइन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ने येतोय तो मयूर गायकवाड। पहिलाच बॉल अगदी आपण बघतोय कव्हरला मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला दाखवलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचतोय ते 29 या आकड्यावरती। शेवटचे आता 12 बॉल आणि 24 धाव संख्येची गरज। 12 बॉल 24, कल्पेश सालुंके स्ट्रायकर एंडला आपण बघतोय। आणखी एक खराब चेंडू बघायला मिळतो या आपण बघितलं ना या इनिंग मध्ये फार एक्स्ट्राचा दावा खर्च केला आर्या 11 ओले टीमने। अगदी प्रेशराइज करू शकत नाही ते फलंदाजांना आणि याच कारण आहे की एक्स्ट्राचा दावा फार खर्च केला। ज्या पद्धतीने बॅटिंग प्रकाशने केली त्याच्या विपरीत एक्स्ट्राच्या धावा जास्त आहेत या इनिंग मध्ये आणि आता आणखी एक धाव जॉईंट होते स्कोर कार्ड मध्ये, धाव फलक जाऊन पोहोचत आहे ते 30 या आकड्यावरती। 23 ची गरज आणि इथे कल्पेश होतोय बाद बाहेरची कडाकेत सरळ यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि इथे दुसरा गडी बाद होतोय शिवशक्ती कडाव टीमचा या मॅच मध्ये। कल्पेश सालुंके इथे बाद होते आणि त्या नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अभी देवगरे या टीमचा कॅप्टन। कडाव प्रीमियर लीग मध्ये काय बॅटिंग या खेळाडूने दाखवली आहे, तशी इनिंग तशी बॅटिंग या मैदानावरती त्याला साकारावी लागेल कारण आता बनवायचे त्या 11 बॉल मध्ये 23
अकरा बॉल मध्ये 23 धावसंख्येची गरज, माझ्या अजूनही बॅलन्स आहे. हे षटक अगदी चांगलं पडतंय, जरी दोन अवांतर स्वरूपाच्या धावा दिल्यात या गोलंदाजाने मयूरने, तरी मोठी विकेट जो सलामीला दाखल झाला कल्पेश त्याला बाद करण्यामध्ये आता यश आलंय. आणि इथे जर दोन तीन विकेट जर इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर एक मॅच मध्ये एक वेगळं चित्र, एक वेगळी रंगत आपल्याला बघायला मिळेल. कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीम तुल्यबल आहेत, दोन्ही टीमचा खेळ या वर्षी फार चांगला आहे आणि एक वेगळा संघर्ष आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळेल. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय नुकताच दाखल झालाय अभि देवगरे. कित्येक इनिंग चांगल्या इनिंग मिडल ऑर्डर मध्ये येऊन लोअर ऑर्डर मध्ये येऊन साकारल्यात, मॅच फिनिशर अभि आहे आणि ती मॅच फिनिश करून द्यावी लागेल आता शिवशक्ती कडाव टीमला या मॅच मध्ये. 30 धावा धावफलकावरती 11 बॉल मध्ये बनवायचे त्या 23. आणखी एक खराब बॉल, आणखी एक एक्स्ट्राची सिंगल ऍड होती, धावफलक जाऊन पोहोचेल आता एकूण 31 या आकड्यावरती 11 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. 11 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पकडून गोलंदाजी, एक आउटसाइडचा ऑफ स्टंप चॅनल पकडून गोलंदाजी इथे सुरू आहे ती मयूर गायकवाड याची. आणखी एक चांगला फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवते अभि. वाडिश लॉंग ऑफ सी मारेशेच्या बाहेर अभिच्या बॅट मधून येतो या षटकार. कॅप बॅटिंग करतोय अभि. पहिल्याच बॉल वरती षटकार आणि अकाउंट खुले केलंय, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर वरून चेंडूने क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवलं या फटक्याने आणि 6 धावसंख्येने आपला अकाउंट देखील खुलं केलंय आणि धावा फलकावरती आता धावा धावून पोहोचल्यात ते एकूण 37. आघाडीचे दोन फलंदाज बाद झालेत, धाव फलक जाऊन पोहोचले 37 या आकड्यावरती. अजूनही 10 बॉल मध्ये बनवायचे त्या 16. यॉर्करला लाईनचा चेंडू अलॉंग द कार्पेट, सरळ चेंडू लॉंग ऑनला येतोय. अभिला मिळते या चेंडूवरती सिंगल, सिंगलच्या सहाय्याने धाव फलक आता जाऊन पोहोचतोय शिवशक्ती कडाव टीमचं एकूण 38 या आकड्यावरती. 9 बॉल मध्ये आता बनवायचे त्या 15. 9 बॉल मध्ये 15. हरलात तरी चालेल, परंतु समोरच्या टीमला आपला विजय फार कठीण वाटला पाहिजे. ते कठीण बनवण्याचं काम करेल का आर्या 11 ओवळे, हे पाहण्यायोग्य राहील या मॅच मध्ये. संघर्ष करावा लागेल, फाईट करावी लागेल, कारण संघर्षाशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळत नाहीये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला मिसफील्ड राकेश गायकवाड यांच्या माध्यमातून आणि इथे चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर आणि या फटक्याची नितांत गरज होती. संघर्षमय चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय आपण बघतोय एकूण 42 या आकड्यावरती. गरज आहे आता विजयासाठी 11 धावसंख्येची. 11 धावसंख्येची गरज. मी बदलापूर टीमचा कॅप्टन, बदलापूर टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंटरी बॉक्सशी लगेच रिपोर्ट करा, कारण यानंतर लगेच तुमची मॅच आहे. पुढील सामने 3 षटकांचे असतील. हा चेंडू आपण बघतोय प्रकाश बदेच्या बॅट मधून आणि एलिव्हेशन मिळत नाहीये, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि ते प्रकाश बदे तिसरा धक्का लागतोय शिवशक्ती कडाव टीमला या मॅच मध्ये.
अशा पद्धति ने अपन बगत तीन ओवर का खेल समाप्त है। तीन ओवर समाप्ति नर धाव फलक जाऊन पोचल है तो 42 आकड़ी आघाड़ी चार फलंदाज बाद आता सहा बॉल मधे बनवाये तो एकूण 11। संकटाच्या काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। आणि जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर या संकटाच्या काळात संघर्ष करायला तुम्ही शिका। जर तुमचा संघर्ष मोठा असेल तर तुमच्या बाजूने विजय नक्कीच येईल, परंतु जर तुमच्या संघर्षाला जर अगदी तोड मिळाली ना तर तुमचा संघर्षाची देखील चर्चा केली जाईल। चांगली मॅच, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच, कारण प्रेक्षक राजा आपण बघतो ना नेहमीच, कोणीही जिंको क्रिकेटचा विजय होण्यासाठी नक्कीच मैदानावरती दाखल होतो। क्रिकेट चांगले क्रिकेट त्यांना बघायला मिळालं पाहिजे। आणि या मैदानावरती या आपण बघतोय कैलासवासी श्री कमलाकर अण्णा यांच्या स्मृती ट्रॉफी मध्ये फार चांगले क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय। शिवशक्ती कडाव आणि त्यांना फाइट करतात आर्या 11 ओहले या दोन टीम दरम्यान। 22 हातामध्ये या षटकाची जबाबदारी मात्र सोपवली आहे। चंदन म्हात्रे येतोय बॉलिंग करण्यासाठी। निर्णायक षटक, सहा बॉल मध्ये वाचवायचे त्या ओवले टीमला 11 आणि बनवायचे कडाव टीमला 11। चांगली मॅच, चांगली मॅच, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच आपण बघतोय। उमेजी गायकवाड आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत आणि त्यांच्या समोर अगदी चित्त थरारक सामना त्यांना देखील एन्जॉय करायला बघतोय। चंदन म्हात्रे येतोय या ठिकाणी। आपण बघते वाईट बॉलचा इशारा, आणखी एक एक्स्ट्राची सिंगल ऍड होती धाव फलकावरती, धाव फलक जाऊन पोहोचलं एकूण 43 आकड्यावरती। सहा बॉल मध्ये बनवायचे त्या 10। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल बघायला मिळतोय। 5 बॉल मध्ये बनवायचे त्या एकूण आपण बघतोय 10 धावा। कैलासवासी गणेश श्रीरंग गायकवाड यांच्या स्मरणार्थ आपण बघतोय उमेजी गायकवाड यांच्याकडून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत झाले, साहेबांचं मनपूर्वक आपण आभार मानूया। आणि साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित, त्यांनी क्रिकेटची मेजवानी घेत आहेत। फुलटॉस बॉल ऑन साइडला, चांगला फटका मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहे। एक सिंगल ऍड होती दहा फलकावरती आणि सिंगलने समाधान मानावं लागतं। एक चांगली फिल्डिंग बघायला मिळते, तितकंच चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळते ती चंदन मात्रेची या गोलंदाजी मार्कवरती आहे। आणि आता समीकरण थोडंसं बदलतंय, शेवटचे 4 बॉल आणि गरज आहे ती 9 धावसंख्येची। 4 बॉल मध्ये बनवायचे ते 9। आघाडीचे 4 फलंदाज बाद झाले, कौशल गुरव बाद झाला, त्यानंतर आपण बघितलं कल्पेश बाद झाला, अभिनय षटकार मारला, चांगली बॅटिंग केली प्रकाश बदेन यांनी। हे सगळे बाद झाल्यानंतर आता टीम थोडीशी संकटात सापडली, कारण लोअर ऑर्डरची ही टीम, हे बॅट्समन आता संघर्ष करतायत शिवशक्ती कडाव टीमसाठी। 4 बॉल मध्ये बनवायचे त्या 9 धावा। शॉर्ट पिच बॉल कव्हरला, चांगला फटका आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर। निर्णय क्षणाला आलेला हा षटकार आणि अभिवादन देखील केलं शिवशक्ती कडाव टीमच्या डगआउटने, कारण या षटकारांची नितांत गरज होती आणि तो षटकार ठोकतोय बॅट्समन। आपण बघतोय भावेश गायकवाडच्या बॅटमधून आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलंय ते 50 आकड्यावरती। 3 बॉल मध्ये बनवायचे ते 3 धावसंख्येची गरज। चेंडू द्या, जुना चेंडू लगेच द्या। 3 बॉल मध्ये 3 धावा आता बनवायचे शिवशक्ती कडाव टीमला। कोण जिंकेल? दुसऱ्या एका बाजूला आपण बघतोय पनवेल विभागामधून दाखल झालेला संघ आर्या 11 ओवळे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कर्जत विभागामधील हा संघ शिवशक्ती कडाव। कोणता तालुका जिंकेल? फार चांगलं क्रिकेट दोन्ही टीमने दाखवलंय। राकेश गायकवाड आता विचार करत असेल की कुठेतरी माझी मिसफील्ड, त्या 4 धावा एक्स्ट्राच्या धावा फार खर्च केल्यात या इनिंग मध्ये। एकंदरीत आम्हाला फॉर्च्युन इव्हेंट सांगेल की किती एक्स्ट्राचा दावा खर्च केलात आणि त्याच कुठेतरी महागड्या ठरतायत त्या आर्या 11 ओवले टीमला। तब्बल 8 दावा एक्स्ट्राच्या बघायला मिळतात या इनिंग मध्ये आणि तीच चुकी आपल्याला आर्या 11 ओवले टीमची बघायला मिळते। 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावसंख्येची गरज। 3 बॉल मध्ये 3 धावा बनवायचे। स्ट्रायकर एंडला आपण बघतोय भावेश आल्या षटकाराने अकाउंट खुलं केलं या बॅट्समनने, चांगले बॅटिंग करतोय। चला बदलापूर टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंटरी बॉक्सला लगेच रिपोर्ट करा।
कारण यानंतर लगेचच तुमची मॅच आणि ती मॅच तीन षटकांची असेल याची देखील आपण नोंद घ्या. चांगला बॉल अगदी पुण्यातून उडसली चेंडूने घेतली, अनबिटन बाउन्स बघायला मिळाला आणि आणखी एक निर्धाव बॉल बघायला मिळतो या षटकामधला. आता गरज आहे ते शेवटचे बॉल बाकी ते दोन आणि तीन धावसंख्येची गरज. दोन बॉल मध्ये तीन धावसंख्येची गरज. भावेश मॅच फिनिश करून देईल का कडाव टीमसाठी? त्याच्या विपरीत हा बॉल निर्धाव किंवा विकेट घेण्याचे प्रयत्न असतील ओले टीमचे. आणि हा बॉल आपण बघतोय हवेमध्ये आणि ही झेल सुटली आहे. ही कॅच होती का मॅच होती हे आता पाहण्यायोग्य राहील. आणि या चेंडूवरती अगदी आपण बघतोय मुक्याच्या क्षणी ही सिंगल ऍड होतीये धाव फलकावरती. दुसऱ्या धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये आणि आता गरज आहे ती एक बॉल आणि दोन धावसंख्येची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक बॉल मध्ये बनवायचे त्या दोन धावा. 51 धावा धाव फलक्यावरती. आर्या 11 ओवळे की शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव या दोन टीम दरम्यान चालू असलेली ही संघर्षमय लढत आपण एन्जॉय करतोय. एक बॉल मध्ये बनवायचे त्या दोन. राकेश गायकवाड जात आहेत गोलंदाजाकडे. चंदन मात्रे फार चांगले गोलंदाजी या षटकामध्ये त्याचे राहिले. त्याला कानमंत्र देत आहेत की ही मॅच आपल्यासाठी फार महत्वाची आहे. दूरवरचा प्रवास करून आपण या कर्जत विभागामध्ये दाखल झालोय आणि ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. परंतु त्याच्या विपरीत जो स्ट्रायकरला बॅट्समन आहे ना त्याला सगळं आता विसरून या बॉलवरती कॉन्सन्ट्रेट करावा लागेल. कारण अद्याप तरी संघर्ष केला शिवशक्ती कडाव टीमने या मॅचमध्ये. आता एक बॉलमध्ये बनवायचे त्यांना दोन. एक बॉलमध्ये दोन धावसंख्येची गरज. प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच आपण बघतोय. शॉर्ट पिच बॉल बॅक टू द बॉलर. नॉस्टा करेनला रनआउटची संधी. इथे बॅट्समन होईल बाद आणि ही मॅच जिंकली आहे आर्या 11 ओले टीमने. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक असेल शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव. आणि या मॅचचा हिरो ठरतोय